दोन स्फोटांमुळे आग लागून आयएनए सिंधू रक्षक पाणबुडीला जलसमाधी, 18 नौसैनिकांचा मृत्यू झाल्याची भीती, जवानांचा शोध सुरूच ठेवणार, नौदल प्रमुखांची घोषणा। दिवसभरातली महत्त्वाची बातमी आपण अधिक विस्ताराने बघणार आहोत, पण बघूयात महाराष्ट्र नावाच्या इतरही टॉप स्टोरीज। कांद्याची साठवणूक करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करणार राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा, 15 दिवसात भाव कमी होण्याचा व्यक्त केला विश्वास। अगोदर चंदी करून ठेवलेले जे काही खड्डे किंवा रस्ते आहेत त्याचा खबर माझ्यावर फोडू नका। नाशिक मधल्या खड्ड्यांची जबाबदारी मनसेची नाही, ते खड्डे आधीचे राज ठाकरेंनी केले खातोवर, म्हणाले राज्य कंत्राटदार चालवतात। सर्दी, ताप, डोकेदुखी आणि उलट्या होत असलेल्या विद्यार्थ्यांनी 7 दिवस शाळेत जाऊ नये, H1N1चा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाचं परिपत्रक। नवी मुंबईतला लखोबा लोखंडे संतोष वाळुंजला अटक, 8 महिलांना फसवून लग्न करून झाला होता फरार। आणि पंडित जसराज यांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार, तर अशोक पत्की यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर।